लॉर्ड प्रभूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत खूपशा लोकांनी मला सांगितलं की पाच ते आठचा टाय कार्यक्रम आम्ही बघतो प्रभूच्या वचनाचा आणि आम्ही खूप आशीर्वादित होत आहे लक्षात ठेवा जेवढं देवाचं वचन आपल्याला कळेल तेवढं आपल्याला ज्ञान मिळेल आपले आत्मिक डोळे उघडले जातील आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की आपण सगळे लोक देवाच्या प्र वचनाच्या प्रकाशात चालावे अशी देवाची इच्छा आहे फ्रेझ लॉड सगळ्या कुटुंबानी एकत्र बसा सगळ्यांनी एकत्र बसा चला आपण सगळे लोक देवाचे प्रभूचं वचन ऐकूया कारण बायबल सांगतं प्रभूचं वचन मधापेक्षाही गोड आहे मधापेक्षा गोड जगात मधापेक्षा गोड काही नाही आहे पण देवाचं वचन मधापेक्षाही गोड आहे हा yes, लिहिया फ्रेझ लॉड म्हणून असं लिहिलंय आजच्या वचनात काढूया सो so, इरमया याच्या एकोणतीस व्याध्यामध्ये आपण आहोत एरम्या एकोणतीस वाद्य अकरा वचन वासूया कारण मी तुम्हा जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि आरिष्टाचे नाहीत असे यव्हा म्हणतो ना पुढं आणि तुम्ही माझ्याकडे आरोळी कराल व जाऊन माझी प्रार्थना कराल okay. ओके तेव्हा मी तुमचे ऐकेन तुम्ही मला शोधाल आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल तेव्हा मी तुम्हाला पावेन ना देव आज आपल्या हृदयाशी बोलतोय की माझ्या मुलांनो माझ्या मी तुमच्यासाठी मोठे संकल्प करत आहे आणि हे संकल्प काय तुम्हाला आशा द्यायचे तुम्हाला उंच करायचे तुमच्या प्रार्थना ऐकायचे तुम्हाला पुढं न्यायचे हे देवाकडे संकल्प आहे कारण बायबल सांगतो तो आपला बाप आहे प्रेज द लॉड अनेक लोक त्याला देव म्हणतात अफकोर्स तो देव आहेच पण लक्षात ठेवा तो पहिल्यांदा आता तो आपला बाप आहे स्वर्गातील बाप आणि देव सुद्धा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला प्रभू म्हणून बाप म्हणून हाक मारता त्याच्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत आणि बायबल सांगतं की त्याच्या योजना शांतीदायक आहे आशा देणाऱ्या आहेत भविष्य उंच करणाऱ्या आहेत आणि बायबल सांगतं देवाने याच्यासाठीच तर आपल्याला निवडलंय आणि बोलवलंय म्हणतो ज्यावेळेस तुम्ही आईच्या उदरात आपण होतो तेव्हापासून बायबल सांगतं देवाने आपल्याला वेगळं केलेलं आहे वासूया स्तोत्रसहित एकशे एकोणचाळीसमध्ये आपण जर आलो तर असं लिहिलंय वासूया तेरा वचन स्तोत्रसंता एकशे एकोणचाळीस वाध्याय आणि तेरा वचन प्लीज कृपा कोणी ऐकूया वासूया ऐका देवास वचन कारण तू माझे अंतरयाम सिद्ध केले कारण तू माझे अंतरयाम सिद्ध केले जर हे तुम्हाला कळालं तर तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल निराश नाही होणार कारण तुम्हाला कळेल की मला बनवणारा घडवणारा या जगात आणणारा मला तारण देणारा माणूस नाहीये देव आहे आणि पुढे असं लिहिलंय माझ्या आईच्या उदरात तू मला बायबल मध्ये लिहिले की दावीद राजा म्हणतो माझ्या आईच्या उदरात तू मला झाकले मी भयपूर्ण आणि आश्चर्यपूर्ण रीतीने घडलेला आहे बायबल सांगतो मी भयपूर्ण आणि आश्चर्य रीतीने खूपशे लोक आपल्या स्वतःला नावं ठेवतात मी का असं बनलो मी जर त्याच्यासारखा असतो तर तिच्यासारखं असते तर मी जर इथं जन्मले असते तर मी जर ह्या घराण्यात असते तर सिस्टर देवाला माहित आहे तुम्हाला कुठं ठेवायचं कारण बायबल सांगतं देवाने प्रत्येकाची वेळ आणि काळ आणि ठिकाण ठरवलेलं आहे आणि देवाने तुम्हाला मला बरोबर त्या ठिकाणी ठेवलंय आपल्या स्वतःला नावं ठेवू नका कमी लेखू नका जर तुम्ही प्रभूईश्वर विश्वास ठेवणारे आहात तर लक्षात ठेवा जिथं तुम्ही आहात मग तुम्ही डोंगरात असताल सिटीमध्ये असताल खेडेगावात असताल लांब असताल या कुठे मला ऐकत असताल जर तुमचं हृदय तुम्ही देवाला दिलेलं आहे प्रभू येशूला आणि त्याला पहिलं स्थान दिलंय शंभर टक्के देव त्याची योजना तुमच्याद्वारे जी अत्यंत महान आहे ती पूर्ण करणार लुया असं लिहिलंय म्हणून मी तुझी उपकार स्तुती करीन मी तुझी उपकार सुद्धा करीन तुझे कामे आश्चर्य कारक आहे प्रभू तुझे कामे आश्चर्य हे। काम कारक आहेत हे तर माझा जीव पूर्णपणे जाण आज तुमचा आणि माझा जीव की देवाचं काम आहे म्हणून लिहिलंय की तो दुबळ्यांना उकिरड्यान उचलतो आणि अधिपतीभर राजास्थानी बसवतो द लॉर्ड कारण देवाने प्रत्येकासाठी योजना आखली मे बी शैतानाने आज तुझं जीवन तुझ्या घराचं जीवन बर्बाद केला असेल तुला आशाच नसेल की पाच आता मी एवढ्या वयाचं झालो माझ्या घरातली स्टोरी वेगळी आहे माझी परिस्थिती वेगळी कस काही देव कार्य करणार लक्षात ठेवा एक गोष्ट बायबलमध्ये दे लिहिले देव नसलेल्या गोष्टी असल्यासारख्या बोलतो आणि देव मेलेल्या गोष्टी जिवंत अशा बोलतो yes. हे नीती सॉरी रोमक्रॉस पत्र चौथ्या अध्यात हे लिहिलेलं आहे हा लुया आज तू जर म्हणत असशील की पास्टर माझ्या जीवनात देवाची काय इच्छा आहे काय योजना आहे मग तुला बायबल लय गरजेचं आहे ज्यावेळेस तू बायबल वाचतो आपल्याला कळतं की ही देवाची योजना आहे खूपशा लोकांना असं वाटतं की हा भविष्यवादी तो भविष्यवादी माझ्याशी बोलावा मग त्यांनी अफकोर्स काय काय वेळा देव भविष्यवाद्याद्वारे बोलतो शंभर टक्के पण सगळ्यात मोठी देवाची योजना आणि संकल्प काय असतील ते बायबल आहे आणि धान्य ते लोक जे रोज बायबल वाचतात आणि त्यांना कळतं की देव माझ्याशी बोललाय वचनाद्वारे कारण देव वचनाला सगळ्यात जास्ती प्राधान्य देतो त्याने वचन स्वर्गामध्ये सार्वकालिकासाठी स्थापलेलं आहे आणि ते वचन आज पृथ्वीवरती तुम्हाला मला दिलंय प्रेज द लॉर्ड सो सिस्टर निराश होऊ नका मे बी आज तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असताल की तुम्हाला असं वाटतं असेल संपलं नाही आता काय नाही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रभू म्हणतो त्यावेळेस वाचूया बारा वचन ओके हिरम्यामध्ये ओके प्रभू म्हणतो बारा वचनास बर आणि तुम्ही माझ्याकडे आरोळी कराल आणि तुम्ही माझ्याकडे आरोळी कराल संकल्प आहेत देवाकडे योजना आहेत देवाकडे पण आरोळी किंवा प्रार्थना करणारे तुम्ही आणि मी आहोत पुढं व जाऊन माझी प्रार्थना कराल व जाऊन माझी प्रार्थना कराल तेव्हा मी तुमचे ऐकेन तेव्हा मी तुमचे ऐकेन हा हा, हा देवाप तुमचं ऐकणार आहे आता प्रभू येशूच्या नावात देवाप आपली सगळी प्रार्थना ऐकतो प्रार्थना करणारे जस तुम्ही करणार कल्पना योजना तुमच्यासाठी शोधाल, शोधाल म्हणजे देव हरवलेला नाहीये तुम्ही प्रार्थनेमध्ये त्याच्या संगतीमध्ये बसणार पुढं आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल पूर्ण हृदयाने मला हुडकाल हे प्रभू मला तू पाहिजे हे प्रभू मला तुझी गरज आहे हे प्रभू येशू तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तू माझं जीवन घडव आणि माझे आज तुम्हाला एक वचन आहे की जर तुम्ही येशूला पूर्ण हृदयाने घडव शोधलं देव तुमच्यासाठी मोठे नवीन कार्य करेल प्रेस द लॉट लुया हॅलो लुया लुया पुढे बस आणि आपल्या पूर्ण हृदयाने मला हुडकाल हा तेव्हा मी तुम्हाला पावेल तेव्हा मी तुम्हाला पावेल पावेल पुढचं वचन आणि येव्हा म्हणतो मी तुम्हाला प्राप्त होईल हा व तुमचे पाडाव पण परत फिरवीन हा आणि ज्या सर्व राष्ट्रात सर्व स्थानात तुम्ही मी तुम्हाला घालवले आहे त्यातून मी तुम्हाला एकवटील देव इस्रायल लोकांना म्हणाला जिथे मी तुम्हाला घालव आकाशाच्या खाली कुठे असो मी तुम्हाला एकवटेल आणि बिलिव्हर जर देव तुमच्याद्वारे तुमच्यासाठी काम करणार आहे कुठलाही शैतान तुमच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आज लोक फसलेले आहेत की पास्टर माझं जीवन हेच आहे मला इथंच आहे माझं जीवन हेच आहे आता नाही तुझं जीवन ते नाही ज्या दिवशी तू येशूला आपला तारणा म्हणून स्वीकारलं बायबल सांगतो जुनं ते होऊन गेलं पहा आम्ही नवीन निर्मिती आहोत नवीन निर्मिती म्हणजे आशीर्वादित लोक देवाचे लेकर पवित्र आत्मने भरलेले आशा असलेले शांती असलेले देवापासून वचन मिळवलेले जगाचा प्रकाश आणि देवासाठी जगणारे याला म्हणतात नवीन निर्मिती प्रेज द लॉर्ड त्यावेळेस आम्हाला इश्यू माहीत नव्हता आमचं जीवन बी असंच होतं आम्हाला असं वाटलं पप्पा दारू पितात घर वाय असंच आहे शाप आहे घरात आजार दुःख गरीबी आहे आपण ऐसाही जियेंगे ऐसाही मरेंगे हे भविष्य घेऊन आम्ही चाललो होतो पण एक दिवशी प्रभुईशू आम्हाला कळाला आणि ज्यावेळेस आम्हाला प्रभुईशू कळाला डोळे उघडले आणि कळालं बापरे या जगामध्ये आपण एकटे नाही देव आपल्यात राहायला आलाय आणि ज्यावेळेस देव राहायला आलाय परिस्थिती बदलणार किंवा नाही शंभर टक्के बदलणार शंभर टक्के बदलणार आज माझी अशी प्रार्थना आहे की तू निराश होऊ नको प्रभूला सांग हे प्रभू तुझ्याकडे माझ्यासाठी संकल्प आहेत आशा आहेत मोठमोठ्या गोष्टी आहेत मग आज मी तुला पूर्ण हृदयाने हुडकणार शोधणार मी तुला हात मारणार आणि लवकरच देव तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडेल प्रेझ लॉर्ड आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय देवाचं वचन सांगतं देव इस्रायल लोकांशी काय बोलला ऐका प्लीज कि पाकून वासूया ऐका देवाचं वचन मी तुम्हाला घालवले आहे त्यातून मी, मी, मी तुम्हाला एकवटील त्यातून मी तुम्हाला एकवटील आणि ज्या स्थानापासून मी तुम्हाला पाडाव करून नेवीन हा आहे त्याकडे मी तुम्हाला परत आणेल परत आणील असे यव्हा म्हण असे म्हणतो लॉर्ड म्हणजे देव म्हणतो जिथं मला तू पाहिजे जिथं माझी इच्छा आहे तुझ्या जीवनात तिथं मी तुला घेऊन येईल तू काळजी न करू मी बरोबर सुरम्य ठिकाणी आशीर्वादाच्या ठिकाणी गौरवाच्या ठिकाणी उंच करण्याच्या ठिकाणी मी तुला घेऊन येईल माझ्या मुला माझ्या मुली तू काळजी न करू तू देवाकडे आपलं हृदय लाव प्रेस द लॉर्ड आय सेट आणि म्हणून मी लोक नेहमी सांगतो घाई करू नका जर देवाने तुम्हाला निवडलंय बोलवलंय त्याला माहिती आहे तुम्हाला केव्हा हो उचलायचं आणि केव्हा तुम्हाला आणायचं काय कोणतं पासष्ट बघा ना वेळ गेली पासष्ट बघा ना गोष्टी किती पुढे गेल्यात जाऊ द्या बायबल सांगतं देव जो आहे तो देव आहे तो सर्व मानवांचा देव आहे त्याला काही अशक्य नाही आहे नाहीये लॉर्ड बायबल सांगते ज्यावेळेस योबावरती संकट आलं असं वाटलं की योब म्हटला माझे लेकर गेले माझी पत्नी गेली माझं घर गेलं सगळं बर्बाद झालं योबाला पूर्णपणे शरीर को फोडाने भरलं कुत्रे चाटत होत आणि एव्हरीथिंग न ययोबाची परिस्थिती वाईट कुत्रे नाही बट योबाला फोड झाले आणि बाबी सांगते शरीरावरती गळवे आणि त्रासात होते यो म्हटलं आता सगळं गेलंय आता मला बी मारून टाक मला बी मारायचं आहे प्रभू नाही जगायचं मला यो म्हटलं मला जगायचंच नाही मला आता मारून टाक पण देव म्हटला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बायबल सांगते ज्यावेळेस देव योबाशी बोलू लागला वचनाद्वारे प्रार्थना करू लागला योब वचनाद्वारे बोलू लागला योबाचे डोळे उघडले आणि योग काय म्हणतो माहिती आता मी तुझ्याविषयी ऐकलंय आता मी तुझ्याविषयी समजलय बस सो योब बेचाळीस मध्ये या स्वतसंहिताच्या अगोदर योब बेचाळीस मध्ये या आलात yes. स्वतसंहिता बेचाळीस काढा सॉरी यो बेचाळीस काढा यो बेचाळीस बेचाळीस वाद्य मिळालं मिळालं काय लिहिलंय पहिलं दोन वचन मग योग योग योवाला उत्तर देऊन म्हणाला तू सर्व काही करायला समर्थ समर्थ तू सर्व काही करायला जो मला जगायचं नाही आता तो म्हणतो देवा तू सर्व काय करायला समर्थ समर्थ पुढं आणि तुझ्या कोणत्याही योजनेचा प्रतिबंध करणे शक्य नाही हा हे मी जाणतो हा तुझी योजना कुठलेही प्रतिबंध किंवा नाही होणार हा जो ज्ञान शून्य शब्दांनी मसलत गुप्त ठेवतो तो, तो कोण आहे तर जे मी समजलो नाही ते आणि ज्या अद्भुत गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहेत ज्या मला ठाऊक नव्हत्या त्याही मी बोललो आहे हा मी तुला विनंती करतो तू ऐक म्हणजे मी बोलेन मी तुला विचारेन आणि तू मला कर की देव बुद्धीच्या पलीकडे काम करतो देव कल्पनेच्या पलीकडे आण मग ज्यावेळेस योबाने परत देवावर विश्वास ठेवला बायबल पुढेच एकच वचन वाचूया ऐका बारा वचन योब बेचाळीस बारा वाचूया याप्रमाणे योवाने योबाची शेवटील स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली कारण त्याला चौदा हजार मेंढरे व सहा हजार उंट सहा हजार बैलांच्या जोडा व हजार गाडवे होती आणि त्याला सात मुलगे व तीन मुली झाल्या आणि त्याने पहिलीचे नाव यमिमा व दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे नाव केरेन हापूक ठेवले आणि सर्व देशात योबाच्या मुली इतक्या सुंदर कोणी बाया नव्हत्या आणि त्यांच्या बापाने त्यांना त्यांच्या भावांमध्ये वतन दिले आणि यानंतर योग एकशे चाळीस वर्ष वाचला आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे चार पिढीपर्यंत पाहिले मग योग म्हातारा व वा पूर्ण वयाचा होऊन मरून गेला <laughs> जो पहिलाच मरणार होता पण ज्यावेळेस त्यांनी देवाला शरण आला प्रभू बोलला आणि बायबल सांगतो योबाला देवाने दुप्पट आशीर्वाद दिला त्याच्याजवळ पहिलं जे होतं त्याच्यात दुप्पट आलं एका क्षणात त्याला लेकर झाले आणि बायबल त्यांच्या मुलीसारख्या सुंदर बाया कुठे नव्हत्या ज्याच्यात आणि इयोप एकशे चाळीस वर्ष जगला इमॅजिन सेस्टन ब्रदर हे देव करू शकतो देव पडलेल्या योबाला उचलू शकतो देव निराश योबाला उचलू शकतो देव योग जो मरणाला टेकला होता त्याला परत जीवन केलं आणि एकशे चाळीस वर्ष जगवलं आज तोच प्रभू यशू तुझ्यासाठी काम करेल मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल डोळे बंद करा आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने प्रभू येशूला आपलं हृदय द्या आणि माझ्या मागे प्रार्थना करा डोळे बंद करा माझ्या मागे म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे जिवंत देवाचा पुत्र आहे तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास आहे माझा विश्वास मला क्षमाकर प्रभू मला क्षमाकर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस माझा तारणारा देव आहे प्रभू येशू प्रभू येशू माझ्या हृदयात ये प्रभू येशू प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर तुझ्या नाव विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो हृदयात मी स्वीकारतो मी कबूल करतो कबूल करतो प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नाव माझं तारण झालंय माझं तारण मी जिवंत देवाचे लेकरू आहे जिवंत देवाचे लेकरू अमेन आमेन प्रेर करूया फादर जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला त्यांना मी प्रभू आशीर्वाद देतो पवित्र आत्म्याने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा प्रत्येक शरीरातले आजार प्रत्येक शरीरातले रोग प्रत्येक शरीरात प्रभू कॉम्प्लिकेशन रक्तापासून तो हाडांमधून सगळं निघून जाई सूचना आणि डोक्यापासून तो पाय पण मी आज्ञा देतो प्रभू सूचनात बरे व्हा सगळे रिपोर्ट बदलले जा वायर इन्फेक्शन निघून जाई फादर जे काही चिंता काळजीत आणि संकटात ते अडकलेत ज्या योबाला प्रभू नीतिमान योबाला तू उंच केले का क्षणात तोच देव आमचा देव प्रभू मध्ये दे आम्हाला आशीर्वादित केलेला आहे फादर तुझ्या आत्मिक शारीरिक बदवाद यांच्यासाठी प्रभूष मी स्वीकारतो सगळ्या परिस्थितीमधून नावात तुम्ही बाहेर आलेले आहात आणि तुम्ही मोठी साक्ष देणार की देवाने माझ्या जीवनात मोठं कार्य केलंय प्रभू येशूचनात आशीर्वाद व्हा अमेन प्रेझ लॉड प्रेझ लॉड तर देवाला गौरव असो सगळे लोक परत साडेआठ वाजता भेटूया आणि लक्षात ठेवा प्रभुयुष्य तुमच्यावर प्रेम करतो आमेन